नमस्कार मंडळी, नादखुळा परिवारमधून आपण केलार संगोपन हा विषय घेणार आहोत आणि या केलार संगोपन विषयावरती मी खूप महत्त्वाचा संदेश देतो आहे, अनुभवलेला संदेश देतो आहे आणि तो प्रत्येकाने अनुभवावा केलार संगोपन म्हणजे काय। तर केलार संगोपन करण्याच्या अगोदर केलारचा अर्थ माहीत पाहिजे किंवा केलार म्हणजे काय हे माहीत पाहिजे, त्यानंतर संगोपन म्हणजे कसं केलं जातं किंवा कोणत्या पद्धतीने संगोपन केल्यानंतर ते कारण चांगलं ठरणार आहे। तर खिलार हा एक पशु आहे, खिलार हा एक पाळीव प्राणी आहे, संगोपन म्हणजे सोबत राहून पालन पोषण करणे, या दोन शब्दाचा अर्थ आहे संगोपन। तर खिलार संगोपन इनडायरेक्ट करणे आणि डायरेक्ट करणे या जमीन आसमानचा फरक आहे मंडळी। तर खिलार संगोपन आपल्याकडे पैसा आहे किंवा आपण खूप मोठे आहे म्हणून संगोपन होतं आहे असं नाही, आणि आपण स्वतःच्या आवडीनिवडीनं संगोपन करणं किंवा आपण स्वतः करणं या जमीन आसमानचा फरक राहतो मंडळी। तर खिलार संगोपन केल्यानंतर माणसाच्या आयुष्यात म्हणा, खिलारच्या आयुष्यात म्हणा किंवा समाजात प्रत्येक गोष्टीमध्ये मधला दृष्टिकोन हा बदलतो आणि बदल घडण्यास जास्त काळ लागणार नाही किंवा जास्त वेळ लागणार नाही। हा बदल मी तुम्हाला सांगू शकतो या खिलार संगोपनातून। तर खिलार संगोपन खूप महत्त्वाचं आहे, खिलार संगोपन करणं काळाची गरज आहे। जर खिलार आहे तर आपण आहे, जर खिलार संपला तर आपण पण संपलो, एवढं लक्षात ठेवा। हे जेवढं तुम्ही काळजीनं विषय घ्याल तेवढा हा विषय खूप चांगला आहे। तर संगोपन महत्त्वाचं मोकळ्या वातावरणातलं असावं, बंदिस्त गोठ्यात संगोपन नसावं। तुमच्याकडे किती जरी काही गोष्टी असल्या तर नैसर्गिक गोष्टी किंवा निसर्गातून ज्या मिळणाऱ्या गोष्टी आहेत ना, त्या गोष्टी कुठंच विकत मिळत नाहीत किंवा मागून मिळत नाहीत, आणि ज्याला लाभलेल्या आहेत ना त्यानं व्यवस्थित विचार करून किंवा अभ्यास करून किंवा संगत चांगली ठेवून या गोष्टींचा पाठपुरावा करावा किंवा त्या गोष्टी अंमलात आणाव्यात खिलार संगोपनाच्या। तर जर तुम्हाला बघायचं असेल तर जत भाग म्हणा किंवा सांगोला भाग म्हणा, काही महाराणातला भाग म्हणा किंवा चढावरचा जो भाग आहे, तर त्या ठिकाणी काही मोजके शेतकरी असतात, ती दिवसभर गाई मोकळ्या सोडतात, ते गायींचा व्यायाम होतो, गाई वेगवेगळ्या प्रकारचं गवत खातात, सगळं काही त्या ठिकाणी घडतं आणि त्यांच्यापासून मिळणारं जे तूप आहे, दूध आहे, ते खूप आयुर्वेदिक आहे आणि ते लहान मुलांसाठी अति उत्तम आहे। हे आजच सांगत नाही तर हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे। खिलार गाईंचं तूप आणि दूध खूप महत्त्वाचं आहे। तर घरात ज्यांच्या लहान मुलं आहेत त्यांच्याकडे कमीत कमी एक तरी गाय असावी, प्रत्येक घरोघरी एखादी गाय सांभाळावीच लागेल। तर त्या गायीपासून जे काही आपल्याला मिळत जाणार आहे तर ते कोणत्याही पैशात मोजता येणार नाही, कोणत्याही प्रॉपर्टीत मोजता येणार नाही, आणि ते तुम्हाला कुठंही जेव्हा गरज पडेल किंवा तुम्ही जेव्हा संकटात असाल तर तेव्हाच ते बाहेर कुठं अचानक मिळेल असं नाही। तर त्याला त्याची साठवण म्हणा किंवा त्याची काळजी म्हणा किंवा त्याचं पालनपोषण म्हणा, हे सुरुवातीपासूनच आपल्याकडं स्वतःकडं वैयक्तिक असावं लागतं मंडळी। तर नोकरदार वर्गांना किंवा ज्यांच्याकडे प्रॉपर्टी भरपूर आहे किंवा ज्यांच्याकडे बरंच काही आहे, तर त्यांना मी एक गोष्ट सांगू इच्छितो की मंडळींनो, तर तुम्हाला जर संगोपन करायचं असेल तर मोकळ्या वातावरणात करा आणि ज्या ठिकाणी जाता येतील त्या ठिकाणी शक्य तिथं जावा। आणि जी काही जुनी माणसं आहेत त्यांनी जे संगोपन केलेलं आहे किंवा जे संगोपन करतात कशा प्रकारे, ते संगोपन बघा। जुन्या माणसाकडे बघा तुम्ही, त्यांना जेवढं होतं आहे तेवढंच एक किंवा दोन गायी किंवा तीन गायी, त्यांच्या ताकदीनुसार खिलार गायी असतात आणि त्यांचं ते संगोपन केलं जातं। तर ज्यांच्याकडे खूप मोठी प्रॉपर्टी आहे तो प्रॉपर्टीच्या नावावरती किंवा उत्पन्नाच्या नावावरती किंवा व्यवसायाच्या नावातून एक मोठ्या प्रकारचं संगोपन करायला जातो आणि त्या ठिकाणी मजूर वगैरे ठेवून काम करण्यास, काम घडवण्यास तो प्रयत्न करत असतो मंडळी। तर असं काही न होता, असं काही न घडवता तर तुम्ही वैयक्तिक त्या गोष्टीपर्यंत पोहोचा आणि मग प्रत्येक गोष्टी जाणून घ्या, तरच तुम्हाला खिलार संगोपन कळेल। जेवढं बोलेल खिलार संगोपनावरती तेवढ्या गोष्टी कमीच आहेत, आणि ज्यांना कोणाला प्रत्यक्ष सर्व गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत या नादखुळा परिवारमधून आणि खिल्लार शेतकरी दिशाने यूट्यूब चॅनलमधून, तर त्यांनी 82 75 20 88 75 हा नंबर सेव्ह करा। आणि त्यानंतर नंबर जर सेव्ह केला तर तुम्हाला स्टेटस, तुम्हाला संदेश, सर्व काही गोष्टी तुम्हाला मिळत जाणार आहेत। तर यापुढे
आपण जो काय बदल घडणार आहे तो बदल जाणून घेण्यासाठी माझा नंबर सेव करून ठेवा, ग्रुपमध्ये सामील केलं जाईल, आपल्या चॅनलचा सबस्क्रायबर व्हा, त्यानंतर तुम्हाला प्रत्येक गोष्ट मी प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. धन्यवाद मंडळी, भेटू आपण पुढील भागात पुढील गोष्टी काय जाणून घेण्यासाठी वेळोवेळी. तर बऱ्याच खिलारवळूंची माहिती म्हणा, बऱ्याच खिलारवासरांची माहिती म्हणा, बऱ्याच गावाची माहिती म्हणा, बऱ्याच जुन्या माणसांची माहिती म्हणा अपलोड करायची राहिलेली आहे, तर ती मी वेळेनुसार करत जाईन. आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळं प्रत्येकाकडे कामंही त्या प्रमाणात वाढलेली आहेत, म्हणून आपल्याला तिथंपर्यंत पोचता येत नाही. तर पाऊस कमी झाल्यानंतर किंवा वेळेनुसार आपण प्रत्येक गोष्टी आत्मसात करणार आहोत आणि प्रत्येक गोष्टींचा अभ्यास करणार आहोत, प्रत्येक गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला भेटूया आपण पुढील भागात पुढील काही गोष्टी जाणून घेण्यासाठी. धन्यवाद मंडळी.